अगदी जाळीदार बघा. आमच्या कोकणी पद्धतीचा हा शाळेचा डब्बा तयार. आणि असे एक दिवस तुम्ही डब्यात मुलांना द्या असं करून मुलं पण खुश आणि मुलांचा मित्र परिवार पण खुश दिलानी की. नमस्कार. आता आपली कशी डब्याची सिरीज चालू आहे ना, त्यासाठी मी तुम्हाला घावन चटणी करून दाखवणार आहे. अगदी सोप्पा आमचा कोकणातला हा पदार्थ आहे, नाश्त्याचा म्हणा किंवा तुम्ही डब्यासाठी देऊ शकता. अगदी सोप्पा प्रकार आहे, तुम्ही डब्यात झटपट असं पटकन तयार करून देऊ शकता. अशी ही आजचा प्रकार आहे घावन चटणी. पहिले आपण चटणी करून घेऊया. म्हणजे कसं, मग चटणी आधी झाली की घावणे आपल्याला द्यायला पण बरे पटकन गरम गरम खायला होतात. मग त्यासाठी बघा हे ओलं खोबरं खोवलेलं. ओलं खोबरं कसं, तुम्हाला किती चटणी करायची असेल ना तसं हे ओलं खोबरं घ्यायचं. आणि चार पाच पाकल्या ह्या लसणीच्या घेतल्या आहेत, हे बघा सालं काढून. आणि दोन मिरची घेतलीत आहेत. मिरची कसं मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही एकच द्या. आणि लसूण पण जरा कमी टाका हा डब्यात, म्हणजे का नंतर वास येतो ना जरा म्हणून. आणि ही कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. आता आपल्याला हे पाणी ओतून मिक्सरला अगदी बारीक करून घ्यायची आहे. ही बघा अशी बारीक करून घ्यायची आहे. आणि कसं आपल्याला डब्यात द्यायची आहे ना, जरा घट्टट ठेवायची. आता आपण ही फोडणी देऊया. तेल ठेवलंय तापत. किती चटणी आहे असं बघायचे आणि तेल घ्यायचं. हा हे बघा तेल तापलंय. आता आपल्याला ह्याच्यात मोहरी टाकायची आहे. हे बघा मोहरी तडतडली की आता आपल्याला ह्याच्यात हा कढीपत्ता टाकायचा. ही फोडणी आता ही चटणीत ओतायची. आणि अशी मिक्स करायची. चटणी तयार. काय मस्त भारी लागते हा ही चटणी. फक्त आपलं प्रमाण जरा बरोबर पाहिजे. काय हवे, हा मीठ वगैरे चाकून, हा चाकून बघायचं. आता आपण घावणे तयार करून घेऊया. हे बघा घावण्यासाठी मी हे तांदूळ मी रात्री भिजत घातलेत आहेत. आपल्याला हे दोन तीन वेळा चांगले धुवायचे आणि हे पाणी टाकून असं तांदळाच्या वर पाणी टाकायचं आणि हे भिजत ठेवायचे. असे जर तुम्ही घावणे केलात ना, तुम्ही सहज करू शकता, अगदी सोपे करू शकता. हे बघा मी हे रेशनचे तांदूळ घेतलेत आहेत. तुम्ही घरात जो वापरताना तांदूळ तो तुम्ही घेऊ शकता. काय हवे, हा असं रात्री स्वच्छ धुवायचे. आम्ही रात्री एक 10 वाजता भिजत घातले होते आणि सकाळी एक 8 वाजता आता ही रेसिपी बनवतो आहे. 8 काय, सकाळी 7 वाजता 6 वाजता केलात ना तरी पण चालेल. असं हे सगळं पाणी आधीच काढून टाकायचं. हे बघा आणि हे बघा मिक्सरला आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे पिठासारखे. हा आधी आपल्याला ह्याच्यात पाणी नाही टाकायचं आहे. आधी असेच फिरवायचे आणि नंतर आपल्याला लागलं तर पाणी टाकायचं. एकदाच असं पाणी टाकलात ना, आताच जर पाणी टाकलात नाही मग पटकन पाणी सगळं बाहेर येईल. म्हणून आपण थोडं थोडं पाणी टाकून हे एकदम बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा असं हातावर घेऊन असं बघायचं, अगदी पिठासारखं करून घ्यायचं. आपल्याला ह्याच्यात अगदी तांदळाचे कण लागता कामा नाही हाताला. थोडं थोडं पाणी ओतून असं मिक्सरला फिरवून घ्यायचं. भांडं वगैरे असं धुवून घ्यायचं. आणि हे घावण्याचं पीठ आपल्याला कसं जरा पातळच करायचं आहे. पातळ ठेवली ना की कशी जाळी पडते मग चांगली. थोडं थोडं आपण पाणी, एकदाच नाही पाणी ओतायचं नाही तर आणखीन पातळ होईल. हे बघा असं एवढं ठेवायचं. आणि आता आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं आहे. थोडं मीठ टाकायचं आहे. हा म्हणजे कसं पीठ भरपूर दिसतंय हे, पण मीठ टाकताना आपल्याला हे थोडंसंच टाकायचं आहे ह्याच्यात. तयार तयार बघा. आता एक पेला घ्यायचा. हा ओतायला बरं मग. हे बघा तेल लावायला केळीचा दांडा घेतलाय असा कापून. नाहीतर आपल्याला अशी नारळाची किशी घ्यायची, नाहीतर कसं आपल्याला अर्धा कांदा कापून घ्यायचा. हा मग काट्या चमच्याला तो असा अडकवायचा आणि तेल लावायचं. हा असं
एकदा तवा तापला ना की आपण घावणे टाकल्यावर नंतर आपल्याला गॅस कमी करायचा, झाकण ठेवायचं आणि एका बाजून आपल्याला असे भाजून घ्यायचे. हे बघा 2 मिनिटं झालीत आहेत आणि आता आपल्याला हे झाकण काढायचं आहे. झाकण काढून पण आपल्याला कसं लगेच नाही परतायचे आहे, हे वरचं सगळं पाणी हे ओलं ओलं दिसतंय ना ते पूर्ण असं गॅस कमी करून असं आटवून घ्यायचं आहे, सुकवून घ्यायचं आहे. बघा कुठे कुठे कसं गॅस लागत नाही ना, असं तवा फिरवायचा. तवा कसा हा मोठा आहे ना त्याच्यामुळे. बघा कशी जाळी पडली आहे ना मस्त. आणि हे जसे सुकत जातात ना तसे हे कडा निघत जातात, मग सुटत जातात तव्याचे कडा पण. तुम्हाला सांगते जर आपल्याला घावणे नरम पाहिजे असतील तर आपल्याला एकच बाजू परतायची आहे, आणि जर आपल्याला घावणे जर कडक पाहिजे असेल ना जरा तर आपल्याला हे दोन्ही बाजून फिरवून घ्यायचे आहे, दोन्ही बाजून शेकून घ्यायचे आहे. तर मग घावणे कसे जरा कडक होतात मग, आणि जर आपल्याला नरम पाहिजे असतील ना तर हे आपण एकच बाजू फिरवायची आहे फक्त. म्हणजे आता आपण ही खालची बाजू भाजली ना तेवढीच, मग लगेच हे काढावरचं पाणी सुकलं की काढून घ्यायचे ताटात खायला घ्यायचे. तुम्हाला जे आवडते त्या पद्धतीने करा. असं दाखवते तुम्हाला दोन्ही पद्धत. हे बघा कडा कसे सुटत जातात, आपणच सुटतात. बघा कसे पटकन, आणि असं आपल्याला अशी चाळण घ्यायची. बघा चाळण घ्यायची किंवा टोपली घ्यायची आणि टोपलीवर असं टाकायचं, म्हणजे कसं चिकटत नाही ताटात ठेवलात ना की कसं चिकटतात ना अशी बाजू. मग काही बघा अशी घेतलात ना चालण वगैरे आणि चालणीवर अशी घावणी ठेवलात किंवा टोपलीवर ठेवलात की मस्त. हे बघा आता दुसरा घावना तेल लावून घेतलंय बघा, आणि टाकताना आपल्याला गॅस फासच करायचा आहे, कमी गॅस करून टाकायचं नाही. हा गॅस फास करून आपल्याला टाकायचं आहे आणि हे पीठ असं ढवळून घ्यायचं. आणि मग गॅस कमी करायचा आणि एक बाजू आपली ही शेकून घ्यायची चांगली. हे बघा 2 मिनिटं झाली की झाकण आपल्याला काढायचं आहे. बघा कसे जाळीदार घावणे झालेत आहेत ना. हे बघा अशी कडा हातांसुद्धा परतवाल असे घावणे आहेत बघा मस्त. आणि आता ही दोन्ही बाजू आपल्याला अशी शेकून घ्यायची, मग कडक होतात घावणे. हे आपले कसे एक बाजू भाजलेली आहे ना, हे असे नरम घावणे झालेत आहेत बघा ना. आणि आता हे दोन्ही बाजून शेकवायचे म्हणजे जरा कडक होईल. मुलांना जरा असे कडकच द्या करून, नाही हवे डब्यात वगैरे असं. अगदी जाळीदार बघा. आणि असे चालणीवर ठेवायचे बघा मस्त. टाकताना फक्त गॅस फास्ट करायचा आणि नंतर कमी करायचा. ते दोन्ही बाजून जरा शेकले ना की असे घावणे जरा कडक होतात. हे बघा एकदम कडक नाही पण असे कडक होतात. आणि पीठ जरा घट्ट झालं असेल तर थोडं थोडं पाणी ओतायचंय आणि टाकायचं. घावणे चटणी या खायला, डबा भरूया. हे बघा म्हणून चटणी जरा सुकी ठेवायची आणि घरात जर तुम्हाला जरा खायला हवी असेल तर थोडी पातळ करायची. आमच्या कोकणी पद्धतीचा हा शाळेचा डबा तयार. आज मी तुम्हाला हे डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी पण मस्त नारळाचा रस करा हा गुळ टाकून, अगदी मस्त घावणे लागतात अगदी नारळाच्या रशाबरोबर. आणि असे एक दिवस तुम्ही डब्यात मुलांना द्या असं करून मुलं पण खुश आणि मुलांचा मित्रपरिवार पण खुश दिलानी की. आणि असेच्या असे तुम्ही घावणे आणि चटणी करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा आणि नक्की करून बघा.